नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवा, स्मिता येळकराचो योकार खबरो विस्तारान. झेडपी पोटवेचणुकेत बीजेपीच दवल्ले परेश नायक 705 मतांनी, रेईश मागूश संदीप बांदोडकार 4185 मतांनी जिखले. कुठ्ठाळे आमदार आतोन वाजाची घरकान मर्सियाना 2942 मतांनी जिखली, ती काय बीजेपीचो तेको. दवल्ले आपाच्या सिद्धेश भगतान 3374 मतां काढून फायट दिली. नव्या निकालान 50 वांगड्याच्या झेडपीत उत्तरेत बीजेपीचे 19, दक्षिणेत 14. झेडपी पोटवेचणुकेत सरकार पक्ष बीजेपीचो शेक. दवरले परेश नायक आणि रेईश मागुशांत संदीप बांदोडकार जिंकले. जाल्यार कुट्टाळे बीजेपीचो तेको आशिल्ली अपक्ष आमदार आंतोन वाजाची घरकान्न मर्सियाना जिंकली. दवरले परेश नायकाक आपाचो उमेदवार सिद्धेश भगतान घाम काढलो. परेश 706 मतांनी जिंकलो. परेशाक 4080 मतां मेळ्ळी, जाल्यार सिद्धेशान 3374 मतां काढली. हांव एक बेश्टो एक पक्षान एक तिकेट दिली आनी म्हाका ही जबाबदारी दिली. ही सगळी जबाबदारी आमच्या कार्यकर्त्यांक, हे हांव इतलेंच मानता की सगळे कार्यकर्त्याचो हो विजय आसा. पंचायतीन सुद्दां सरपंचाक 2000 मेळटाले, आज सरपंचाक 7000 मेळपाक लागल्या. खंय तरी वाडत आसा. आनी हांणी असेंब्लीन प्रश्न घातला की एमएलए बरोबर आमच्या जिल्हा पंचायतीचे काम करता, पंचवी काम करता, हांकां मानधन वाडपाक जाय म्हणून. कुट्टाळे आमदार आंतोन वाजाची घरकान्न मर्सियाना जिंकली. तिने 4453 मतां काढली. अपक्ष उमेदवार लॅस्ली गामा 1511 मतां घेवन दुसरे सुवातेर उरलो. मर्सियाना 2942 मतांनी जिंकली. आमच्या एमएलएच्या आदारान आणि प्लस आमची सगळी पंचायतीच्या आदारान हांव जितून येयल्ली आसा. सो आनी हांव मागतां सगळ्यां कडेन, सगळ्यांची जी कितें कामां आसा, मॅनिफेस्टो कितें आसा, तो हांव कंप्लीट करतलें. आमी ताका ते फॅमिली राज म्हणटा. ही 2 वर्सां उरलेली, 2 वर्सां उरलेली. हांवें ताका कंप्लीट करपाक आमचो सगळो डिमांड जालो. आमच्या सगळ्यांनी आमचो भगतांनी डिमांड केलो, वा ताका गाल 2 वर्सां उरल्या, ताका लागून ही 2 वर्सां ताका आमी झेडपी म्हणून दवरली आसा. आनी ताचे फुडें मागीर हांव पळयतलो. रेईश मागुशांत बीजेपीचो उमेदवार संदीप बांदोडकारान 5345 मतां काढली. तो 4244 मतांनी जिंकलो. अपक्ष साईनाथ कोरगांवकार दुसरे सुवातेर, ताका 1101 मतां मेळ्ळी. जे आमचे एमएलए आसा, आमचे सगळे सरपंच, आमचे सगळे पंच मेंबर, जेणी जेणी आमच्या खातीर घाम काढलेलो आसा, त्यांचो घाम कसोच हांव आमी हे करून दिवचे ना. सदांच त्यांच्या वांगडा रावतले. की आमकां जे वोट पडले उरलेले सगळे कॅन्डिडेट एड सुद्दां करीत जाल्यार आमच्या अर्ध्याक सुद्दां पावना. एका म्हणटा कन्विन्सिंग विक्ट्री. पोटवेचणुकेच्या निकालान बीजेपीचो 33 झेडपींचो आंकडो आसा तसोच उरलो. रेईश मागुश आनी दवरले सीट बीजेपीन राखले, जाल्यार आंतोनान आपली सुवात राखली. बीजेपीचे उत्तरेत 19, जाल्यार दक्षिणेत 14 झेडपी. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. झेडपी पोटवेचणुकेत काँग्रेसीक शिनाल. आप आरजी नंबर 2, काँग्रेस 3, रेईश मागुश आणि कुठ्ठाळे आरजी अपक्ष उमेदवारान. दवल्ले आपान दुसरी सुवात घेऊन काँग्रेसीच्या फुडाराचो लागी लागी ट्रेलर दाखयलो. रेईश मागुश काँग्रेस निमाण्या सुवातेर, थंय एकलोच भोवपी अपक्षाक काँग्रेसी वेली तिसरी सुवात. प्रुडंटाच्या सत्याग्रहातूय काँग्रेसीच्या परिस्थितीचो पंचनामो. झेडपी वेचणुकेच्या निकालाचे काँग्रेसीक लाल शिनाल. दोन कडे आरजी, एके सुवातेर आप दुसरे. रेईश मागुश तर काँग्रेस निमाणे सुवातेर. अपक्षान काँग्रेसी परस मायज मतां काढली. प्रुडंटाच्या सत्याग्रहात परिस्थितीचो पंचनामा झालो तो असो. इट इज गुड दॅट इफ द काँग्रेस डज डिसअपियर देन अ स्ट्रॉंग ऑल्टरनेट फोर्स कुड इमर्ज अँड आय वुड लुक फॉरवर्ड टू द डिसअपियरन्स ऑफ द काँग्रेस सो दॅट ऑल अदर्स कॅन वर्क टुगेदर अँड चॅलेंज द बीजेपी. द काँग्रेस ऑल्सो हॅज टू शेअर द ब्लेम why this defection has happened in a such a large scale manner. We are definitely going back to the grassroots, we are going back to the drawing board to assess the situation. Jashe Tulio bab mhanta ani jashe Radharao bab mhantale ki Congress is on the way out. It is true. आफ्टर बीजेपी जर कोणाकडे ग्राउंड लेवलाचेर जर भुरगे आसा जाल्यार ते आरजी कडे आहा, जे काँग्रेसी कडे ना, आम आदमी पार्टी कडे ना. इंडियन नॅशनल काँग्रेस ताचो सिम्बॉलच हात आसा, तो आयज बाकीच्या कडेन मदतीचो हात मागता. स्वतःच्या पांयार उबे रावपा इतली ताकदही त्या पक्षान उरूं ना, म्हणजे एक आश्चर्यचकित झालो. काँग्रेसीच्या संघटनेचो कसलोच आधार ना म्हणजे रेईश मागुशी उमेदवार सांगता. तांचे हे ना ऑर्गनायझेशन मेन ना, आणि आमच्या बरोबर टीम वर्क करपाक सुद्धा कोण नसले माझ्या बरोबर. पार्टी लिडर असे तुमच्या खातीर काम करपाक कोण येले ना? एक दोन लिडर सोडीत जाल्यार फिल्डाचे कोणूच नसले. थंय अपक्षान स्वतः एकल्यानूच भोवन काँग्रेसी परस मायज मतां काढली. नेरूल वेरे आनी पिल्यान जो गांवांनी हांव गेला पळय न्हू, लोकांक घेवन वचोंक ना. सिंगल टूर, सिंगल कॅम्पेनिंग म्हाजे.
पार्टी लेवल किंवा काय ना जो अपक्ष म्हणून लोकांनी 1031 वोट दिवप नॉट अच्यू. दुसरे सुवातेर आशिल्ल्या आर्जीक फुडाराक बुस्टर. आमकां लोकांचेर विश्वास आसा अजूनय हेच्या फुडें की फुडें आयज जे सेकंड पोझिशन आमकां जे मेळ्ळें आसा सो फुडें फर्स्टूय मॅटर म्हणजे आमकां खात्री आसा. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. लायटीच्या बिलांक जोडिल्ली पब्लीक लायटींग ड्युटी खासा कायदो करून चालीक. वेवसायीक उद्देगीक कनेक्शनाक युनिटा फाटल्यान 8 पैसे. घरगुती हेर कॅटेगरी युनिटा फाटल्यान 5 पैसे. नवे ड्युटी वरवी वर्साक 25 ते 27 कोटी येणावळीचे टार्गेट. हे वरवी वीज खाते खंय स्ट्रीट लायटीचो खर्च काढतले. स्ट्रीट लायट मेंटेनन्साक गिरायकांचेर अधिभार. खासा रिपोर्ट. जून म्हयन्या सावन लायटीच्या खात्यान पब्लीक लायटींग ड्युटी ही नवी ड्युटी वीज बिलांत जोडल्या. ही ड्युटी लावून सरकारान फाटल्या वर्सा सप्टेंबरा सावन खंय काम सुरू केल्ले. आदी स्ट्रीट लायट मेंटेनन्स गावागावांनी पंचायती शारांनी पालिका जाल्यार हायवे स्ट्रीट लायटीचे मेंटेनन्स हायवे ऑथॉरिटी वा कॉन्ट्रॅक्टर पळयतालो. आता सगळे मेंटेनन्स लायटीच्या खात्या कडेन. अकस्मात बिलांत नवी ड्युटी लायिल्ल्यान लोक अलर्ट. गोवा कॅन इज ऑफ द ओपिनियन दॅट इन द फोर्थकमिंग बिल दॅट विल बी इश्यूड बाय द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट अन एक्सप्लेनेटरी नोट आयदर बी प्रिंटेड ऑन द बिल or attached to the bill explaining to the consumers as to what this electricity public duty or lighting public lighting duty is going to be used for. Nilesh Kabral vij mantri astana tane sagle street lighti vij khatya sagle hadpache tharayille. Yadi panchayat palika va kontraktar street lighti vishi tanka soiskar taso karbar kartale. Panchayati nagar palika ho kharcha kadpak ek taxi laytalyo to ata band zalo. काब्रालान सप्टेंबर 2021 गोवा पब्लीक लायटींग ड्युटी बील विधानसभेत पास करून घेतले. ते उपरांत वेंचणूक जाय मेरेन सरकारान तो निर्णय चालीक लायलो ना. वेंचणुके उपरांत 5 एप्रील 2022 दिसा हो कायदो अधिसूचित केलो. वेंचणुके उपरांत 1 जुना सावन ही पब्लीक लायटींग ड्युटी चालीक लायली. वेवसायीक आनी उद्देगीक कनेक्शनाक युनिटा फाटल्यान 8 पैसे ड्युटी. घरगुती आनी हेर कॅटेगरीक युनिटा फाटल्यान 5 पैसे लागू. वर्साक सुमार 27 कोटी येणावळीचे लायटीच्या खात्याचे टार्गेट. स्ट्रीट लायटीची बिलां रस्त्यार नव्यो लायटी घालप आनी तांचे मेंटेनन्स ह्या पयशांतल्यान जातले. स्ट्रीट लायटीची बिलां रस्त्यार नव्यो लायटी घालूंक आनी तांचे मेंटेनन्साक वर्साक सरकाराक 100 कोटी मायज खर्च येता. नवे ड्युटींतल्यान ह्या खर्चाचो जेम तेम 25% खर्चाचो भार उणो जातलो. आतां लायटीच्या बिलां वरवीं लोकांच्या बोल्सांतल्यान डायरेक्ट वसुली जाल्ल्यान म्हारगायेंत सामान्यांच्या बोल्साचो बोथो आनीक मातसो वाडटलो. पत्रादेवी गेटीर एकलो पुलीस मुख्यमंत्र्याच्या नावान पैसे खाता म्हणून बोवाळ. मुख्यमंत्री म्हणटा असलो कोणी असल्यार CMO कळवचे. पत्रादेवी गेटीर चालला त्याची नेमकी कागाळ आयल्यार कारवाय जातली. अजून तरी तशी कागाळ आयली ना म्हणून मुख्यमंत्री प्रुडंटा कडेन उलयलो. हे आदी मुख्यमंत्र्याच्या नावाचो गैरफायदो घेतल्या तिघांक अटक झाली. पोलीस म्हणून अशें हें जालां. सो तुमचो कितें कमेंट आहे? हांव परत एकदां सांगता. हांवें टायम एंड अगेन परत सांगलां, म्हाज्या नांवाच्या सकयल किंवा कोणूय जर नांव सांगून पयशे कसलेंय काम करता आसत जाल्यार डायरेक्टली कोणी जो पर्टिक्युलरली आसा तेणी कंप्लेन दिवची जाल्यार डायरेक्टली CM ऑफिसाक कॉल करून सांगचें की अमको मनीस आहा म्हणून. आतां पर्यंत 3 जणांक तरी भितर उडयल्ले आहा ह्या वेगवेगळ्या गोश्टी खातीर. CMाचें नांव म्हणजे म्हज्या ऑफिसाचें नांव किंवा म्हजें नांव ह्यान फुडें त्या खातीर इन जनरल पब्लिकाक हांव अनाउंस करता. अशा पद्दतीन CM ऑफिसाचें किंवा पर्टिक्युलरली म्हजें नांव खंयच्याच बाबतींत कोणूय कसल्याय बाबतींत जर वापरता आसत तांच्यानी डायरेक्ट CM ऑफिसाक कॉल करचो. CM ऑफिसाक मेल धाडची जाल्यार पर्सनली म्हाज्या स्टाफा कडल्यान म्हाज्या पर्यंत मेसेज पावची. असली हाज्या फुडें केन्नाच हांव खपोवन घेवचो ना. ताका डायरेक्टली आनी कोण जर मिसयूज करता आसत हांव परत सांगता, फाटले फावटी एकट्यान एका डान्सींग बारान वचूंक म्हजें नांव यूज केल्लें, ताका अरेस्ट करून वयल्यान तेजेर कंप्लेन केल्ली आसा. म्हाका जेन्ना जेन्ना कळ्ळां आतां पर्यंत 2-3 पुलीस स्टेशनाचेर अशें कोण तरी जॉबा खातीर पयशे घेता आनी कितें तेंच्योरी कंप्लेनी जाल्ल्या त्या अशा पद्दतीन इतकें न्ही. खंयच्याय सरकाराच्या खंयच्याय बाबतींत जर अशें नांव यूज केलें वता आसत जाल्यार डायरेक्टली CM ऑफिसा कडेन कंप्लेन करता. ह्या पर्टिक्युलर इन्सिडंटाचेर कितें इन्क्वायरी बीन जातली? म्हजे कडेन पर्यंत आतां हांवें तुज्याच कडल्यान आयकता, बट पर्टिक्युलरली जर म्हजे कडेन एखादी जर केस सारकी पावली आसा जाल्यार तेजी डिटेलान इन्क्वायरी जातली. कॅनाबीस गांजा प्लांटेशनाचो प्रस्ताव रद्द करपाचो निर्णय अजून चालीक ना. लेखी जापेत आरोग्य खात्यात ती फायल कायदो खात्या कडेन आसा म्हणून सांगता. त्या वेळार वेंचणुके पुरतो हो विशय कोल्ड स्टोरेजींत घाल्लो आसूये म्हणून विजयाचो आरोप.
विरोधकांनी बोवाळ घाल्या उपरांत मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर 2020 गांजा लागवडीचो प्रस्ताव फुडें व्हरना म्हणून उतर दिल्ले. मुख्यमंत्री म्हणटा तो विषय खंय तेन्नाच क्लोज. वैजकीय वापराक म्हणून कॅनेबीस गांजा लागवडी विशीं फायल आरोग्य खात्यावरवीं मान्यताये खातीर कायद्या खात्याक 2020 धाडिल्ली. विरोधकांनी आवाज केल्या उपरांत सरकार बॅकफुटार गेल्लो. गव्हर्मेंटान हेजेर अजून कसलोच निर्णय घेतलेलो ना आनी गव्हर्मेंट एट प्रेझेंट हो प्रपोजल फुडें व्हरपा खातीर एखादो प्रपोजल येयलो आनी तेजी फायल मूव जाली हेजो अर्थ फायनल केल्या अशें न्ही. फकत ती कॅनाबीस हो विशय एट प्रेझेंट गव्हर्मेंट इज नॉट टेकींग अ हेड. मात आरोग्य खात्याक विचारल्यार तांचे लेखी जापे ती फायल अजून कायदो खात्या मुखार अंडर सबमिशन आसा म्हूण सांगता. कायदो खात्याक विचारल्यार ते आरोग्य खात्याकडे धुकलता. विजय म्हणटा सरकारान त्या वेळार वेचणुकेक भिवून प्रस्ताव तात्पुरतो कोल्ड स्टोरेजीन घाल्लो. इलेक्शन लागीं आशिल्ले, तांकां लज जाले आसतली आनी ताचे खातीर ती तो इशू कोल्ड स्टोरेजीन घाला आसतलो. ते इन्फॉर्मेशना प्रमाणे अशें दिसता की हो जो तांचो मनान आशिल्लो प्लॅन हो ताणें केन्नाच एबंडन करूंक ना. हो तांचो वर्क इन मोशन आहा आनी वर्क इन मोशन जर आसलें जाल्यार थोड्या दिसांनी हे सगळे लिगलाइज जातले. मुख्यमंत्री म्हणतात तो विषय त्यांनाच बंद झालो. कॅनाबीसचा इशू असिल्लो तो क्लोज झाला त्यांना. बिलकुल ना अंडर हे म्हणून दाखवत ना ना क्लोज झाला क्लोज झाला. प्रुडंटा खातीर स्वप्नील तारी. एरादारी टुरिझम आणि आयटी खाते डिसेंबर मरेन गोवा टॅक्सी ॲप लॉन्च करता. रिक्षा मोटरसायकल पायलट गोवा माइल्साक जोडटले. 8 उपरांत गोयात पब्लिक ट्रान्सपोर्ट आसना. ॲप सुविधा बरी सवाय पडटली. बारवाल्यांकूय ॲपाचो आधार जातलो म्हणून येरादारी मंत्री मावीन उलयला. दाबोळी विमानतळार गोवा माइल्साचो टॅक्सी काउंटर मावीनान उक्तो केलो. गोंय सरकार गोंयच्या टॅक्सीवाल्यां खातीर गोवा टॅक्सी ॲप सुरू करपाचो प्लान करता. नव्या वर्सा हो ॲप सुरू जावंक शकता म्हूण येरादारी मंत्री मावीन उलयलो. ताची मुख्यमंत्री आणि आयटी मंत्र्या बरोबर बसका झाली. गोवा टॅक्सी इट विल बी कॉल्ड गोवा टॅक्सी. वी वॉन्ट टू हॅव दिस न्यू ॲप. Goa Miles is already there, so there will be another app instead of Ola Uber, and we were plan to do this as soon as possible. Maybe by new year we'll have this operational. It is going to be fully funded by Goa government through the corporation, and they will get the benefit of themselves literally running it or being owners of that particular app. So that is what we want to introduce in Goa. Goa Miles has a scope vatta. टॅक्सीवालेंनी रिक्षा आणि मोटरसायकलवाल्यांकूय ॲप सर्विसेत जोडपाचो प्लान चालला. मावीन दाबोळे विमानतळार गेल्ले कडेन उलयलो. रिक्षावाले मोटरसायकल पायलटवाले गोवा माइल्स जॉईन जातले. जितले माइल्स जॉईन जाता तितले ताजे फुटप्रिंट इन्क्रीज जातली. जितली फुटप्रिंट इन्क्रीज जाता तितले लोकांक सोंपेपण मेळटले. आतां 8 जाले उपरांत ट्रान्सपोर्टूच आसना. मागीर टॅक्सीवाले जे 800 रुपया घेवपाक जाय 500 रुपया घेवपाक जाय 2000 3000 5000 म्हणटा लोक लोक पडून ट्रॅव्हलच करना. सो आमकां हे इंट्रोड्यूस करपाक जाय. लोकांक प्रवास करपाक मेळपाक जाय. बारवाल्यांकूय खंय ॲप सर्वीस बऱ्याक पडटली. व्हडली कॉन्ट्रोवर्सी केला. हांवें सांगलां बारवाल्यांची जबाबदारी मॉरल रेस्पोन्सिबिलिटी घातला. हांव सांगता कित्याक असलो मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट करी आसलो हांव म्हणून तांकां समजोवणी मेळो ना. फाल्यां गोवा माइल्स आहा बारवालाचे गोवा माइल्साचे ॲपाचेर टॅक्सी आपयतलो ताका बसयतलो धाडटलो. कोणूय एक दीस एक्स्ट्रा पिवपाक शकता. इट इज नॉट डेट आय एम ब्लेमिंग एनीबडी नॉट इवन पुटींग द ब्लेम ऑन बार फेलो. प्रुडंटा खातीर विक्रम नायक. घेऊया बारीक सबरेक पळत रावत प्रुडंट. हजार 2008 पणजे पुलीस स्टेशन हल्ल्याच्या केशीची सुनावणी आता नोव्हेंबरात. मंगळारा मुख्य आरोपी बाबूश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात आणि बाकीचे आरोपी पणजे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट आणि सत्र न्यायालया मुखार हाजीर झाले. मात सरकारी वकिलान वैयक्तीक कारणांक लागून कोर्टाकडेन सुनावणी फुडें धुकलूंक मागली. केस 8 नोव्हेंबराक दवरल्या. हणजुणा नो डेव्हलपमेंट झोनात बेकायदेशीर बांधकामाची हायकोर्टात दखल. हे बांधकाम बेगोबेग मोडून उडवचे म्हणून हायकोर्टाची ऑर्डर.
ते भायर पर्यावरण इबाडले म्हणून जमीन मालकान कोर्टाक 5 लाखाची फायन भरपाची. CRZ ऑथॉरिटी आणि पंचायतीन मिळून हे दर्यादेगेचे इन्स्पेक्शन करून बेकायदेशीर बांधकामाचा रिपोर्ट देऊचा म्हणून कोर्टाची अट. द ओनर ऑफ दिस प्रॉपर्टी अलॉंग विथ सम अदर नॉन गोवन पर्सन्स वे ट्राइंग टू इरेक्ट, इनफॅक्ट दे पार्टली इरेक्टेड सम स्ट्रक्चर विच दे आर कॉलिंग इट टेम्पररी, बट इट इज रिअली नॉट अ टेम्पररी स्ट्रक्चर, इट अपियर्स टू बी सम परमनंट स्ट्रक्चर. लास्ट टाइम द हायकोर्ट हॅड ऑर्डर्ड सीलिंग ऑफ दिस स्ट्रक्चर. Today, these parties have undertaken before the High Court that they will remove this structure and that work should start by 12:30 today. And that is the order passed by the Honorable High Court. There is a further direction by the High Court that there will be a joint inspection by the CRZ authority and the Panchayat to find out if at all there are any further and more structures which have been constructed on the beach in the same line as that of this structure. So that inspection will also happen immediately and a report will be given to the High Court. गोयच्या रस्त्यांचेर मोठ्या प्रमाणात अपघात आणि मरणाची दखल घेऊन सरकारान रोड सेफ्टी मॅनेजमेंट प्लान करपाचो निर्देश संबंधित खात्याक दिला. येरादारी पुलीस आणि राष्ट्रीय हायवे अधिकारी 21 ऑक्टोबराक पणजे IMB भौशीक फोरमात लोकांच्यो सुचोवण्यो घेतले. फोरमात NGO आणि लोकांनी वाटेकार जावचे म्हणून उलो. इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ गोवा इज इम्प्रूव्ड, देयर इज अ न्यू एअरपोर्ट कमिंग, न्यू ब्रिजेस आर कमिंग अप, देयर इज अ फुटफॉल हैज इंक्रीज्ड. सो all these things we have to keep pace with the development. So naturally the public, who is the main stakeholder involved, jacha his life is on the road, so his suggestions are valuable and we are going to consider. Challenges are happening every day. There is new airports, infrastructure is increasing, public footfalls on the public infrastructure is increasing. So we need to evolve, and this is a day we want to hear public and encourage public participation, so that concerned stakeholder department, all of us including other departments where their participation is required. In the expenses have been increasing, but there are certain areas, could be a remote village in Kanpur, let's say, where the local person who passes by that area of spot may know better what the actual reason behind an accident is. The idea behind inviting all public, NGO, anyone who is working in the field of road safety is get those ideas, record them, form a committee, we work on them, form an action plan and take remedial measures. शेल्ड्या नवे मड्डेर वचपी वाटेर बिल्डींग येता, थळाव्यांचो विरोध. पारंपारीक वाट सोडची म्हणून लोकांची निदर्शनां. आजी माजी पंच लोकां बरोबर सरपंच म्हणटा तंत्रीक कायदेशीर गजाली पळोवच्यो पडटल्यो. आदल्या सरपंचान बांदकाम आडायिल्ले, बिल्डर म्हणटा TCP परमिशन आसा, लोकांक वाटूय आसा, तांकां कोण तरी फुसलायता. शेल्ड्या नवे मड्डेर वचपी वाटेर बिल्डींग उबी जाता, पारंपारीक वाट बंद जातली म्हणून लोकांचो विरोध. आमचे रोड सगळे ब्लॉक केल्या, सगळे एक्सेस ब्लॉक केल्या. आम्ही म्हणटा फाटले 5 वर्सांक तुम्ही स्टॉप ऑर्डर दिली इलिगल बिल्डींग म्हणून. प्रॉपर डिमार्क्रेशन करनासतना, प्रॉपर इन्स्पेक्शन करनासतना तांकां फुडें वचपाक आनी परवानगी कशी दिली. आमकां दोनी सायडी रोड ब्लॉक केले आनी हाका लागून आमी जायती कंप्लेंट दिली पंचायत दिल्ले, चीफ सगळे चीफ मिनिस्टर, पंचायत ऑफ मिनिस्टर, TCP सगळे, टाउन एंड कंट्री प्लॅनिंग सगळे दिले, पण एक बसून तेमी इम्प्लिमेंट केलं ना. इतली अथॉरिटी असून तेंका जायना जाल्यार किती अपघात. आमकां बॉडी मिटींग जाता आणि ह्या बॉडी मिटींगेक 11 पंचांमधले 10 पंच एका परवानगी देऊन रेझोल्युशन पास करतात. हांवें एकट्यानच तेतून ओपोज केला, कित्याक हातून जायती इलिगलिटी आसा ते हांवें म्हज्या नदरेक हाडल्या आणि ही सरपंचच्या मिटींगेक हांवें नदरेक हाडून दिली. दोनी सायडीन लोड ब्लॉक केलो आहा म्हणटकच आमकां दोनी सायडीन वचपाक मेळपाना. आतां इन प्रेझेंट आमकां वचपाक मेळटात ते दोनी बिल्डिंगांक प्रोपोज केल्ले आसात. हेच्या फुडें फुडें ते बिल्डींग कंप्लीट जाले म्हणटकच ते रोड बंद करतले. ते बंद केले म्हणटकच दोनी सायडीन आमी ब्लॉक जातले. सरपंचाक विचारल्यार कायदेशीर गजाली खंय पळोवच्यो पडटल्यो. जे कितें डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करतात पंचायती, ते टॅक्निकल जे पळय आसा ते हांव टॅक्निकल हेणी आसा ते हांव ना म्हणूंक शकना. हांव काय टॅक्निकल न्हू. जशें की डॉक्युमेंट्स प्रोड्यूस केल्ल्या पळय तेजेर हांव लिगली जे पळय कितें आसा ते डिसिजन हांव कायदेशीर घेतलें. आदलो सरपंच म्हणटा ताणें हाडयल्ले, आतां कशें क्लियर जालें खबर ना.
आता तेगेले कमीत कमी हांव सरपंच जाले म्हणले 3 वर्सां जाले ते तेगेले ब्लॉक उरले आनी आतां बी जेन्ना परती इलेक्शन जाली आनी न्यू बॉडी जाली तेंगेले डिसिजन कितें आसा ते कितें घेतलां कांय ते आमकांय खबर ना. टाऊन प्लॅनिंगान टेक्निकल क्लिअरन्स दिला म्हणून बिल्डर सांगता लोकांक वाट आसा कोण तरी खंय लोकांक फुसलायता. टेक्निकली कायद्यान ते बिल्डींग टाऊन प्लॅनिंगान टेक्निकल क्लिअरन्स दिल्ले आसा तेजेर विजिलन्सान इन्स्पेक्शन करपाक लायले इतले इन्स्पेक्शन जावन इतले रिपोर्ट क्लियर आसून कोण ना कोण तिंगा इन्स्टिगेट करता लोकांक रॉंग मेसेजीस दिता. प्रुडंटा खातीर क्रिस्टानंद पेडणेकार. पेडणेचो आमदार प्रवीण आल्लेकारान रिपोर्टराच्या आंगार हात घालून मोबायल हात मारून उडयलो तितल्यार राजकीय खवदळ. बीजेपी आमदारांक सत्तेचो मात चढला आता पत्रकारांचेरूय हात घालूंक लागले. बीजेपीची हुकुमशाही चल्ल्या पक्षांचे बीजेपीचेर फारार. आमदारान माफी मागची म्हणून मागणी प्रकरण शेकता ते पळोवन आल्लेकारान माफीनामो रिलीज केलो. पेडणे एके कार्यावळीक गेल्ले कडेन आमदार आल्लेकारान रिपोर्टराच्या आंगार हो असो हात घालून मोबायल उडयलो. तुमकां नाका म्हणून मोबायल कॉल व्हिडिओ काढताय तू किती हाल मला तो तुमकां नाका म्हणून मोबायल कॉल व्हिडिओ काढताय तू किती हाल मला तो. व्हिडिओ व्हायरल जातानाच विरोधकांचो बीजेपीचेर फारार. प्रकरण शकता ते पळोवन आल्लेकारान माफीनाम्याचो व्हिडिओ धाडलो. आयज जो इन्सिडंट घडलेलो आसा आमच्या पेडण्यान पत्रकाराचेर कितें हें केल्लें म्हणून एटॅक पूण तो खऱ्यांनी ते घडोंक ना कित्याक आयज सकाळी फुडें प्रोग्राम आसलो तेन्ना 9:30 स्पेशल चायल्ड तेन्ना ते 9:30 तो प्रोग्राम करून मागीर हांव त्या टायमार तो दिसर पत्रकार नासलो मागीर तो वचून सेकेंड खंय प्रोग्राम आसलो दिसर रावलो तेन्ना त्या प्रोग्रामाक हांव गेलो तेन्ना तेणी सहज म्हाका तो प्रश्न केलो त्या टायमार तो इन्सिडंट घडलो पूण तशें म्हाजें हें नासलें कितें पत्रकारांक दुखोवपाचें केन्नाच हांवें लोकशायेचो हो केन्नाच दबाव करूंक ना पत्रकारांक आमच्या हांव सारके भावा भाशेन तांकां मारलेलें आसा म्हणजे आयज इन्सिडंट घडला पूण तशें कांय ना आयज तो म्हाज्या कडेन येयलो आमचो मकबूल म्हज्या वांगडा रावन आमी ते उलयले तशें ते त्या बद्दल कांय ना आनी हेज्या फुडें ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. ही आशिल्ली सकाळची अपडेट परत रोखडेच मेळूया. प्रंटाक फॉलो करात वेबसायट ट्विटर एप फेसबूक टाटास्का एप जिओ टीव्ही एपार. बी प्रुडंट बी सेफ कीप वॉचिंग प्रुडंट.